स्टैंडर्ड फर्स्ट यूनिट 4 लेसन नंबर 2 सनी एंड मिनी। सनी या लेसनमधला सनी हा एक लहान मुलगा आहे आणि मिनी ही त्याची पेट कॅट आहे, म्हणजे त्यांनी पाळलेली मांजर आहे। तर चला बघूया लेसन। इट वॉज संडे मॉर्निंग, म्हणजे ती एक रविवारची सकाळ होती। सनी वॉज इन हिज बेड, आता रविवार असल्यामुळे सनी अजूनही झोपलेलाच होता, त्याच्या बेडवरच होता। गेट अप सनी, ब्रश युअर टीथ, सेड हिज मदर। म्हणजे गेट अप म्हणजे उठ, सनी उठ, ब्रश कर तुझ्या दातांना, त्याची आई म्हणाली। हाय सनी, यू आर स्टील लाईंग इन बेड, गेट अप, सेड मिनी। आणि आई निघून गेल्यानंतर थोड्या वेळाने मिनी आली आणि ती त्याला म्हणाली, हाय सनी, यू आर स्टील लाईंग इन बेड, तू अजूनही बेडवरच पडून आहे, गेट अप, उठ, सेड मिनी। मिनी म्हणाली, हाय मिनी, लेट्स प्ले। मिनीला बघून सनी लगेच म्हणाला की हाय मिनी, चल आपण खेळूया। बट यू लुक सो डर्टी, पण तू किती घाण दिसतो आहे, झोपेतनं उठल्या उठल्या आपण घाणेरडेच दिसतो नाही का। आय एम क्लीन, मी किती क्लीन आहे। आता डर्टी आणि क्लीन हे एकमेकांचे काय आहेत, अपोजिट्स वर्ड आहेत। सो वॉट, मग काय झालं, लेट्स प्ले मिनी, आपण खेळूया मिनी, म्हणजे मी घाणेरडा असला म्हणून काय झालं, किंवा आत्ताच झोपेतनं उठलो आहे म्हणून काय झालं, चल आपण खेळूया। कम ऑन सनी, लुक युअर सेल्फ इन द मिरर। चल सनी, बघ तुझं तोंड जरा तू आरशात, मिरर, MIRROR, मिरर म्हणजे आरसा, बघ तू स्वतःला आरशात बघ बरं। ओके आय विल, ठीक आहे मी बघतो। युअर टीथ आर येलो, तुझे दात सगळे पिवळे आहेत। युअर माउथ इज स्टिकी, तुझा चेहरा सगळा चिपचिपा आहे। युअर हेअर आर मेसी, मेसी म्हणजे सगळे विस्कटलेले केस, हेअर म्हणजे केस आणि मेसी म्हणजे विस्कटलेले। येस आय एम लुकिंग व्हेरी अगली, आरशात बघून सनी म्हणतो आहे की हो खरं आहे, मी खरंच खूप अगली दिसतो आहे। UGLY, अगली, अगली म्हणजे घाण दिसतो आहे। आय लाईक क्लीन फ्रेंड्स, क्लीन युअर सेल्फ अँड लेट्स गो टू प्ले। मिनी म्हणते की मला क्लीन फ्रेंड्स आवडतात, स्वच्छ फ्रेंड आवडतात। क्लीन युअर सेल्फ, तू आधी स्वतःला स्वच्छ कर अँड लेट्स गो टू प्ले, मग आपण खेळायला जाऊ। येस आय विल बी राईट बॅक, ठीक आहे मी येतो थोड्या वेळात। मग सनी आंघोळ करतो, ब्रश करतो, आंघोळ करतो, छान कपडे घालतो, केस विंचरतो। वाव सनी, यू आर लुकिंग नीट अँड टायडी, लेट्स प्ले। मिनी म्हणते, वा वा सनी, तू खूप छान दिसतो आहे, नीट अँड टायडी म्हणजे एकदम नीट, टायडी म्हणजे एकदम व्यवस्थित, चल आपण खेळूया। थँक्यू मिनी, आता मिनीने त्याचं कौतुक केल्यानंतर सनी त्याला थँक्यू म्हणतो आहे, सनी तिला थँक्यू म्हणतो आहे। लेट्स प्ले अँड एन्जॉय संडे, चल आपण खेळू आणि संडेला छान एन्जॉय करू। मिनी अँड सनी आर प्लेइंग विथ इच अदर, आणि मग मिनी आणि सनी हे खेळायला निघून गेले। अशी शॉर्ट स्टोरी आहे ही। आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया। क्वेश्चन आन्सर्समध्ये आहे, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे तुम्हाला सेंटेन्स कम्प्लीट करायचे आहेत। इथे लिहिलं आहे सनी इज, चित्रात बघून तुम्हाला सांगायचं आहे सनी काय करतो आहे, केस विंचरतो आहे। मग काय म्हणणार तुम्ही, सनी इज कोमिंग हिज हेअर, COMBING, हा बी आहे, BING, हिज हेअर। इथे सनीच्या पाठीमागे तुम्हाला काय दिसते चित्रामध्ये, बॅग, म्हणजे सनी कुठे चालला आहे, शाळेत। सनी इज गोईंग टू स्कूल, इथे आंघोळ करताना दिसतो आहे ह्या चित्रामध्ये। मग सनी इज बाथिंग, इथे ब्रश करताना दिसतो आहे, सनी इज ब्रशिंग हिज टीथ। इथे सनी शर्ट घालताना दिसतो आहे, सनी इज वेअरिंग अ शर्ट, SHIRT, WEARING, वेअरिंग म्हणजे घालणे, वेअरिंग अ शर्ट। तर हे सेंटेन्स जे आहे हे 5-5 टाईम तुम्हाला लिहायचे आहेत, एक एक सेंटेन्स 5 टाईम, कारण परीक्षेमध्ये पण असंच येईल, चित्र असेल, हाफ सेंटेन्स दिलं असेल आणि पुढचं सेंटेन्स तुम्हाला कम्प्लीट करायचं असेल। इथे मी ज्यांच्या खाली अंडरलाईन केले ते सगळे हार्ड वर्ड आहे, जसं मॉर्निंग, मॉर्निंग म्हणजे सकाळ, ब्रश, ब्रश करणे,
LYING लाइंग म्हणजे पडलेला झोपलेला. डर्टी म्हणजे घाणेरडा. क्लीन म्हणजे स्वच्छ. MIRROR मिरर म्हणजे आरसा. स्टिकी म्हणजे चिपचिपा किंवा तेलकट. मेसी म्हणजे विस्कटलेले. अगली म्हणजे कुरूप घाण. युअर सेल्फ म्हणजे स्वतःचं स्वतः. NEAT नीट म्हणजे व्यवस्थित. टायडी म्हणजे एकदम नीटनेटका. एन्जॉय म्हणजे आनंदात घालवणे किंवा एन्जॉय करणे, मजा करणे. तर हे सगळे हार्डवर्ड फाय फाय टाईम लिहायचे आहेत.